आजी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं तो काय होणार महाराष्ट्राचा? उत्तर आम्हालाही देता येतात अजित पवार, फक्त साहेबांवर बोलणं टाळा. एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो, तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडत आहे. अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन तिथे जाऊन एकदा त्यांना भेट घ्या आणि भाषण करा ना तिथे जाऊन. हो साहेबांनी युएनओ मध्ये भाषण केलं, युएनओ मध्ये ऍग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह मध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी दीड तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर हे फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये, अगदीच खाली नाही मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. बोलायला दिलं जातंय आपल्याला तोंड नाही म्हणून, वाटेल ते बरळू नका. महाराष्ट्राला आवडत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होताय, तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेमध्ये घट होते. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असेल तर महाराष्ट्र दाखवून देईल, लवकरच दाखवून देईल. अशी गद्दारी आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणारा माणूस, असा गद्दार, ह्याला महाराष्ट्र विसरणार नाही. सूर्याजी पिसाळाला आजही इतिहासात माफी दिली जात नाही. जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी एक व्यक्ती आहे. हा भामटा माणूस आहे. या भामट्या माणसाला माझं जाहीर आव्हान आहे की जर तुमच्यात हिम्मत असेल तर अजितदादांनी महाराष्ट्रासाठी काय केलं एकदा खुल्या विचारपीठावर चर्चा होऊ द्या. उत्तराला उत्तर त्याच तोडीत दिलं जाईल. अन्यथा जाहीर माफी मागा. ज्या पद्धतीनं अजितदादांवर तुम्ही बोलताय, त्यांच्या उपकाराखाली जगलात, त्यांच्या टाचेखाली जगलात, तुमची जहागिरी गेली, आता तुमच्या इकडे भामटेगिरी सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांच्या सडक्या मेंदूतील हे विषारी विचार आहेत. पुरोगामी आणि चळवळीच्या नावाखाली हा माणूस काय चाळे करतो, आणि ज्या ज्या वेळेस खालच्या पातळीचे आरोप या माणसावर झाले त्या त्यावेळेस हाच अजितदादा या माणसाच्या पाठीशी होता. या आव्हाडाची जहागिरी गेलेली आहे, फुगिरी तेवढी बाकी आहे. मात्र मुंब्रा कळव्या ठाण्यातली जनता याची फुगे जी काही फुगिरी आहे ते सुद्धा लवकर काढणार. मला माहीत आहे आव्हाडांचे पोचलेले गुंडे वेगवेगळ्या नंबरवरून आम्हाला धमक्या देतात, पण आम्ही आता त्या पद्धतीनं उत्तर द्यायला तयार आहोत. दादा आव्हाडांसारखा बोल घेवड्या व्यक्ती नाही, एक कृतिशील कर्ता बहुजनवादी आहे, महाराष्ट्राला दिशा देणारा एक नेता आहे, आणि ते कृतीतून सिद्ध केलं. त्यामुळं चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या या आव्हाडांनी आपलं थोबाळ वेळी चावरावं, अन्यथा जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आणि आव्हाडात दम असेल, आणि आव्हाडात हिंमत असेल, आणि आव्हाड खरंच आव्हाडाच्याच कुळातला असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन खुली चर्चा करावी. महाराष्ट्रासाठी दादांनी काय केलं आम्ही बोलायला तयार आहोत. आणि तुझ्यासारखा मेंदूत किळा वळवळणारा तथाकथित घाऱ्या डोळ्याचा पुरोगामी याला महाराष्ट्र उत्तर द्यायला सज्ज आहे. याचं उत्तर आम्ही वेळेवर आव्हाडाला दिल्याशिवाय राहणार नाही. जितेंद्र आव्हाड अजितदादावर टीका करताना लायकीत राहावं. आपली लायकी आपला दर्जा हा महाराष्ट्राला माहीत आहे. त्याचं दर्शन परत आज एकदा तुम्ही महाराष्ट्राला घडवलंय. तुमच्यासारखे नारद पक्षात होते म्हणून आज काका पुतण्यामध्ये फूट पडलेले आहे, आणि परत एकदा आगीत तेल ओतण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुम्ही अजितदादावरती टीका करताना ज्या भाषेचा वापर केलाय त्याच भाषेत आम्हाला सुद्धा उत्तर देता येऊ शकतं. आज तुम्ही टीका करत असताना तुमचा हात जो थरथरत होता, मला वाटत नाही की तुम्ही शुद्धीत राहून ही टीका केलेली आहे. तुम्ही दादावरती टीका करताना कुठला माल घेतला होता याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल. आदरणीय दादावरती टीका करताना तुम्ही म्हणालात की दादाला हिंदी इंग्लिश येत नाही. दादा भाषणाच्या वेळी बाथरूममध्ये जाऊन लपून बसले होते. तुम्ही काय चैन काढायला गेला होतात? आव्हाड तुम्हालाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. ह्याच्यापुढे दादावरची जर खालच्या थरावरती टीका केली तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं अवघड होईल.